नमस्कार मित्रांनो, जगात सध्या ज्याची झपाट्याने चर्चा होत आहे असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी व गुगल क्रोमचे सायडर ॲप्लिकेशन काय आहे या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत. 2021 याचीच क्रांती असणार आहे. सुरुवातीला पाहूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे लक्षात ठेवले जाईल, कारण तेव्हा याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. AI लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे, पाडतही आहे. आज मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवतात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगली कामे करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यालाच AI असेही म्हणतात. तुम्ही AI असे बऱ्याच वेळेला ऐकलेलेही असेल. AI ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. AI म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता. मशीनमध्ये व त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक क्षेत्रात वापर केला जातो. आपण सध्या याबाबत ऐकायला लागलो आहे, पण जास्त लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे हे माहीत नाही. तसेच याचा वापर कुठे कुठे केला जातो, याचा उपयोग काय आहे याबद्दलही कमी प्रमाणात माहिती आहे. त्यामुळे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात करूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक टेक टिप्स कॉम्प्युटर सायन्सचा भाग आहे. AI ही यंत्रणा विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. AI तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्यासारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते. AI तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्यासारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते, जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकाशी संवाद साधणे इत्यादी गोष्टी करू शकते. भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. वर्तमानमध्ये अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक कॉलेजसुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे होणारे उपयोग अनेक आहेत. आपण रोज वापरणाऱ्या स्मार्टफोनमधील ॲप्लिकेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे उदाहरण आहेत, जसे की गुगल लेन्स, AI कॅमेरा, गुगल असिस्टंट, अलेक्सा, चॅट बोट्स इत्यादी. आपल्या दैनंदिन जीवनात या सर्व AI तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करतो. तसेच अनेक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला जातो, आवाज ओळखण्यासाठी, चेहरा ओळखण्यासाठी. तसेच मोबाईल गेम्समध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. जेव्हा आपण एखादा गेम खेळतो तेव्हा त्या गेममध्ये आपल्यासोबत समोरून कॉम्प्युटर खेळतो, तर तो कॉम्प्युटर नसून त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला असतो. कंपन्यामध्ये एम्प्लॉईची ओळख पटवून घेण्यासाठी AIचा उपयोग केला जातो. आता आपण पाहणार आहोत चॅट GPTबद्दल. ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून लोक याला दुसरे गुगल देखील म्हणतात. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहेत. चॅट GPT म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते, त्याचे फायदे व तोटे काय आहेत ते पाहू. चॅट GPT हे ओपन AI
ने तयार केलेले एक प्रकारचे चॅटबॉट आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चॅट जीपीटी वरती AI सोबत चॅटिंग करून सहज व जलदरित्या आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे चॅट जीपीटी आपल्याला देते. तेव्हा आपण गुगलवर काहीही शोधतो तेव्हा गुगल आपल्याला त्या गोष्टीशी संबंधित अनेक वेबसाईट दाखवते, परंतु चॅट जीपीटी वेगळ्या पद्धतीने काम करते. येथे तुम्ही कोणताही प्रश्न विचारता तेव्हा चॅट जीपीटी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची सविस्तर उत्तरे देते, जे लोकांना खूप आवडायला लागले आहे. चॅट जीपीटीच्या सर्च इंजिनला खूप अभ्यास करून विकसित केलेले आहे. चॅट जीपीटीला ओपन AI ने 30 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्च केले होते. त्याची अधिकृत वेबसाईट chatopenai.com आहे. जेव्हापासून चॅट जीपीटी लॉन्च झाला तेव्हापासून त्याच्या वापरकर्त्याची संख्या वाढतच आहे. ही संख्या आत्तापर्यंत सुमारे 10 दशलक्षपेक्षाही जास्त झाली आहे. चॅट जीपीटीचा फुल फॉर्म आहे चॅट जनरेटिव्ह प्रेट्रेन ट्रान्सफॉर्मर असे आहे. चॅट जीपीटी हे आपल्या खूप फायद्याचे ठरणार आहे. याद्वारे आपण निबंध, स्क्रिप्ट, कवर लेटर, चरित्र, रजा अर्ज इत्यादी हे आपल्याला लिहून दिले जाऊ शकते. चॅट जीपीटीची सुरुवात 2015 निर्माता सॅम अल्टमॅन यांनी टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क यांच्यासोबत एक ना नफा प्रकल्प म्हणून त्यावर काम करण्यास सुरुवात केली. पण काही वर्षांनी एलॉन मस्क यांनी हा प्रकल्प मध्ये सोडला. यानंतर बिलगेट्सच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने यामध्ये मोठी रक्कम गुंतवली आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी चॅट जीपीटीचा प्रोटोटाईप लॉन्च करण्यात आला. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओपन AI कंपनीने चे CEO सॅम अल्टमन यांच्या म्हणण्यानुसार चॅट जीपीटी लॉन्च झाल्यानंतर केवळ 1 आठवड्यानंतर सुमारे 10 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली होती आणि वापरकर्त्यांची संख्या सततच वाढत आहे. चॅट जीपीटी कसे कार्य करते त्यात आपण पाहूया. चॅट जीपीटी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक चॅट रोबोट आहे जो वापरकर्त्यांना विचारलेल्या प्रश्नांचे चॅटिंगद्वारे मजकूर स्वरूपात उत्तर देतो. जर यामध्ये दिलेल्या उत्तराने तुम्ही समाधानी नसाल तर त्यामध्ये चॅट जीपीटी तुम्हाला त्याच्याशी निगडीत दुसरी उत्तरे देखील देतो. तुम्हाला मिळालेल्या उत्तराने तुम्ही समाधानी आहात की नाही हे सांगण्याचा पर्यायही तुम्हाला येथे मिळतो. तुम्ही जे काही प्रश्न विचारता त्यानुसार ते आपला डेटा सतत अपडेट करत राहतो. या चॅट जीपीटीची खास वैशिष्ट्य आहे. चॅट जीपीटीचा वापर कोणत्याही प्रकारची लिखित सामग्री तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. येथे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लेखाच्या स्वरूपात तपशीलवार दिली जातात. चॅट जीपीटीवर विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रिअल टाईममध्ये दिले जाते. चॅट जीपीटी वापरण्यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. लोक ते पूर्णपणे विनामूल्य वापरू शकतात. वापरकर्ते चॅट जीपीटीच्या मदतीने निबंध लिहिणे, व्हिडिओ सामग्री तयार करणे, चरित्र लिहिणे इत्यादी तयार करू शकतात. आता आपण पाहणार आहोत साइडर AI. हे एक क्रोम एक्सटेन्शन आहे जो इंटरनेट ब्राउजर करताना त्याच्या वापरकर्त्यांना विविध AI शक्तीवर चालणारी कार्यक्षमता प्रदान करतो. हे वापरकर्त्यांना वेब पृष्ठावरील कोणताही मजकूर निवडण्याची आणि चॅट GPT साइडबारद्वारे स्पष्टीकरण, सारांश, भाषांतर किंवा पुनर्लेखन यासारखी विविध क्रिया करण्यास अनुमती देते. यामुळे वापरकर्त्यांना संबंधित माहिती शोधणे सोपे होते. साइडर AI चे आणखी एक उपयुक्त वैशिष्ट्य म्हणजे हे निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते आणि वापरकर्त्यांना मानव आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिणामाची शेजारी तुलना करून सर्वोत्तम उत्तर शोधण्यास मदत करू शकते. म्हणूनच साइडर AI हे एक मौल्यवान AI साधन आहे जे वापरकर्त्यांना ब्राउजिंग संबंधित श्रेणीमध्ये मदत करते. हे एक वापरण्यास सुलभ व्यासपीठ प्रदान करते.
नमस्कार मित्रांनो, आज आपण चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर क्रोमचे सायडर ॲप्लिकेशन या बाबत माहिती घेतली. नवीन प्रकारचे तंत्रज्ञान आहे. सध्या आपण गुगल, क्रोम अशा प्रकारची नावे ऐकतो, पण भविष्यात वरील जी मी नावे सांगितली याची चर्चा जास्त होणार आहे. ही नावे तुमच्या कानावरती पडतील व हे पुढील जे तंत्रज्ञान आहे याची तुम्हाला माहिती मिळावी यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला असेल. हा नवीन प्रकारचा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा.